नमस्कार। स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन मालिका, नवीन श्रृंखला सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये मी आपल्यासाठी रोज एक नवीन छोटीशी बोधकथा घेऊन येणार आहे। ही बोधकथा लहान मुलांसाठी, थोरांसाठी, मोठ्यांसाठी, कदाचित सगळ्याच वयाच्या सर्वांसाठीच योग्य राहणार आहे। तर आज आपण जी कथा घेणार आहोत, एक छोटासा प्रसंग आपण म्हणूयात त्याला। एक अथांग लांब असा समुद्र किनारा असतो, ज्याच्यामध्ये एक वृद्ध गृहस्थ अतिशय पहाटेच्या सकाळच्या प्रहरी फिरायला निघालेले असतात, आणि ते बघतात की एक लहान मुलगा त्या समुद्राच्या काठावर रात्री जी भरती आलेली असते, त्या भरतीपासून आलेले जे काही स्टार फिशेस असतात किंवा जे स्टार मासे असतात, जे वाळूवर अनेक ठिकाणी पसरलेले असतात, त्यांना अलगद अतिशय काळजीपूर्वक एक एक उचलून तो समुद्रात नेऊन सोडत असतो, आणि तो हे काम अतिशय तल्लीनतेने, अतिशय मेहनतीने आणि अतिशय श्रद्धेने तो करताना त्यांना दिसतो। दोन तीन मासे टाकून झाल्यानंतर ते त्याला विचारतात की अरे बाळा, तू इतक्या पहाटेच्या वेळेला हे भरतीने समुद्रावरच्या किनाऱ्यावर आलेले हे स्टार फिशेस किंवा स्टार मासे तू का आतमध्ये टाकत आहेस? असा हा हजारो किलोमीटर लांब असा हा समुद्र किनारा आहे, आणि असे लाखो स्टार फिशेस या समुद्र किनाऱ्यावर तुला यावेळेला पडलेले दिसतील, तू एक एक जे आपण जे आता हे सोडतोय समुद्रकिनाऱ्याच्या आतमध्ये, समुद्राच्या आतमध्ये, त्याच्याने असा काय फरक पडणार आहे? तर त्यावेळेला तो जो मुलगा आहे तो त्याचं काम न थांबवता एक एक स्टारफिश सोडत असताना त्यांना म्हणतो की आजोबा, त्या इतर लाखो फिशेस तर मला माहिती नाही, पण मी आता हा जो स्टारफिश आतमध्ये सोडला त्याला माझ्या या कृतीचा निश्चितच काहीतरी परिणाम त्याच्यावर झालेला आहे, किंवा निश्चितच त्याला फरक पडलेला आहे। त्या इतर लाखो फिशेसला तो पडला आहे की नाही मला माहिती नाही, पण मी हा जो काय आता दुसरा सोडला त्याला निश्चितच फरक पडलेला आहे। असा एक एक स्टारफिश सोडत तो त्यांना म्हणतो, बघा माझ्या या कृतीचा या स्टारफिशला नक्कीच काही ना काही फरक पडलेला आहे। आजोबा त्याचं उत्तर ऐकून थक्क होतात। मित्रांनो, ही एक छोटी हा एक छोटासा असा प्रसंग आपल्याला काय शिकवतो याचा जर आपण थोडासा विचार केलात, तर समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खटकतात, आपल्याला जाणवतात की हे बदल घडले पाहिजेत। बऱ्याचदा असं वाटतं की आपण या बदलाची सुरुवात स्वतःपासून करूयात, पण नंतर विचार येतो की हा बदल आपण एकट्याने करून या एवढ्या मोठ्या समाजावर, एवढ्या विस्तृत जनसंख्येवर काही त्याचा फरक पडणार आहे का? आणि मग आपण आपला जो बदल घडवण्याचा जो एक प्रयत्नांचा जो विचार असतो तो मागे टाकून देतो किंवा मागे सारतो, आणि आपणही सगळ्यांसारखे वागायला लागतो। अशा वेळेला या एक एक स्टारफिश उचलून समुद्रात टाकणाऱ्या त्या मुलाकडे आपण बघितलं पाहिजे। त्याला माहिती आहे की हे लाखो स्टारफिशेस तर मी काही वाचू शकत नाही, पण हा जो काही जे काही 10-12-15-20 स्टारफिशेस त्यांनी समुद्रात सोडले ते कमीत कमी वाचलेले आहेत, कारण दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर जे स्टारफिशेस समुद्र किनाऱ्यावर राहतात ते काही कालावधीपर्यंतच जिवंत राहू शकतात हे त्याला माहिती होतं। तर हाच बोध जर आपण आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यामध्ये, जर आपण आपल्या कृतीमधून जर आपण हा बदल समाजामध्ये घडवण्यासाठी ह्या लहान मुलासारखं जर आपण वागलो आणि आपल्या परीने आपण कॉन्ट्रीब्युशन द्यायला सुरुवात केली, आपण आपल्या पद्धतीने जर बदल घडवायला आपल्या बाजूने जर सुरुवात केली, तर हळूहळू नक्कीच या पूर्ण समाजामध्ये बदल घडेल याची मला खात्री आहे। आणि हाच एक छोटासा बोध आपण या ठिकाणी घ्यावा असं मला मनापासून वाटतं। मित्रांनो, या कथेसारखंच आमचा हा जो स्टोरी शायरीचा जो उपक्रम आहे हा सुद्धा आमच्या एका छोट्याशा कॉन्ट्रीब्युशनमुळे, आमच्या या थेंबर या कॉन्ट्रीब्युशनमुळे जर वाचन
कथा गोष्टी यांच्याविषयीची जर आवड आजच्या समाजामध्ये या लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये जर आम्हाला पुन्हा रुजवता आली तर आमचं काम आमचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही केलं असं आम्हाला वाटेल. तुम्हाला जर हा आमचा उपक्रम आवडत असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत एका अशाच छोट्याशा नवीन बोधकथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बोधकथा रोज 7 वाजता या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण एक नवीन बोधकथा घेणार आहोत. ही अतिशय एक संक्षिप्त अशी बोधकथा आहे, पण आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये मला असं वाटतं ही उपयुक्त आहे. एका गावामध्ये एक वृद्ध गृहस्थ राहत असतात. त्यांचा स्वभाव हा थोडासा संशयी असतो. त्याच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला येतं. एक तरुण माणूस, त्याची बायको आणि एक लहान मूल. होतं असं की काही कारण असतो या दोघं कुटुंबांमध्ये कुरबुरी चालू असतात. त्यातूनच हा जो वृद्ध गृहस्थ आहे तो एक दिवस पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट देतो की या त्याच्या शेजाऱ्यांनी, या तरुण कुटुंबातल्या त्या कर्त्यांनी याच्या घरातलं काही सामान चोरलेलं आहे. पोलीस येतात आणि चौकशीसाठी त्या तरुण मुलाला घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर चौकशी होते, तपास केला जातो आणि असं सिद्ध होतं की या चोरीचा आणि त्या मुलाचा किंवा त्याच्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जेव्हा हा मुलगा घरी वापस येतो, जेव्हा तरुण घरी वापस येतो, त्यावेळेला त्याला समजतं की जेव्हा त्याला घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला आणि जेव्हा एक दिवस त्याला तिथे राहावं लागलं होतं चौकशीसाठी, त्यावेळी त्याच्या कुटुंबाची जी हेळसांड कॉलनीतल्या इतर कुटुंबांकडनं झालेली आहे किंवा जी काही त्यांची बदनामी झालेली आहे त्यामुळे तो खूप व्यथित होतो. त्याची काही चूक नसताना त्याच्या कुटुंबाला हे सगळं भोगावं लागलेलं असतं. याच्याविषयी तो एक मानहानीचा दावा कोर्टामध्ये दाखल करतो. जेव्हा त्याची सुनावणी होते तेव्हा दोघांना तिथे बोलवलं जातं, सगळी चौकशी केली जाते, पुरावे मागितले जातात आणि जजसाहेब फायनल जो काही निकाल असतो किंवा जो काही शेवटचा न्यायालयाचा निकाल असतो तो सुनावण्याच्या आधी त्या वृद्ध माणसाला, त्या गृहस्थाला त्यांच्यासमोर बोलवतात आणि त्याला विचारतात की तुला तुझ्यावरचे आरोप मान्य आहेत का. तो म्हणतो बिलकुल नाही, म्हणे मी असा कुठलाही माझा उद्देश नव्हता याच्यावर आरोप लावताना की जेणेकरून याची बदनामी झाली, त्याच्यामुळे हा जो काही त्यांनी बदनामीचा मानहानीचा दावा केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. मी तर अतिशय सहजपणे ते बोलून गेलो होतो की हा चोर आहे आणि यांनी माझ्याकडे चोरी केलेली आहे म्हणून. जयसाहेब म्हणतात ठीक आहे, शेवटची सुनावणी करण्याच्या आधी एक मी तुला हा कागद देतो, या कागदावर तू लिहून काढ की तू याच्याविषयी काय काय बोलला होता असते. तो लिहून काढतो. त्यानंतर ते सांगतात की आता याचे छोटे छोटे तुकडे कर. तो तुकडे करतो. आता ते त्याला सांगतात की आता घरी जाताना हे तुकडे तू रस्त्यावर ठिकठिकाणी एक 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 असे टाकत जा. तो म्हणतो ठीक आहे, तो तसे टाकत जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनावणीसाठी सगळे पुन्हा तिथे येतात त्यावेळेला जजसाहेब त्याला, त्या वृद्ध माणसाला विचारतात तुम्ही तुकडे टाकले का. तो म्हणतो हो, मी जागोजागी ते तुकडे फेकून आलो. आता ते त्याला म्हणतात ठीक आहे, आज तुम्ही पुन्हा जा आणि ते सगळे तुकडे पुन्हा वापस गोळा करून आणा. तो वृद्ध माणूस विचार करतो. तो म्हणतो जजसाहेब हे शक्य नाही, अहो आता काल मी संध्याकाळी ते टाकले तर आज आतापर्यंत ते वाऱ्यामुळे जिकडे तिकडे झाले असतील, आता मला ते शोधणं शक्य नाही, ते खूप ठिकाणी ते पसरलेले असतील. जयसाहेब म्हणतात हीच गोष्ट आहे, तू जरी त्या या तरुण माणसाविषयी अतिशय सहजपणे काही आरोप केले, तुला वाटलं म्हणून तू ते आरोप केले, परंतु
ते आरोप, तू केलेले आरोप सगळ्या जगाला समजलेले आहेत, तुझ्या कॉलनीला समजलेत, गावात समजलेत, पेपरमध्ये ती न्यूज आलेली आहे आणि हे सगळं आता सर्वत्र झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची हेळसांड झालेली आहे, बदनामीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे हे नेहमीसाठी लक्षात ठेव की आपण सहजपणे बोललेली कुठलीही गोष्ट आपण खूप विचारपूर्वक, खूप अभ्यासपूर्वक केलेली असावी. अन्यथा जसे ते कागदाचे तुकडे इतरत्र पसरले आणि जे तुला आता पुन्हा वापस घेऊन येता येण्यासारखे नाहीत, तसंच ही बदनामी कायमस्वरूपी होते आणि त्याला पुन्हा आपल्याला परत आणण्याचा कुठलाही मार्ग शिल्लक राहत नाही. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा किंवा हा एक छोटासा प्रसंग. आज सोशल मीडियाचं युग आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याचं युग आहे. आपण कोणाकडनं तरी आलेली बातमी, कोणाकडनं तरी आलेली घटना, कुठल्या तरी व्यक्तीविषयी आलेली घटना बातमी, एखाद्या समाजाविषयी, धर्माविषयी आलेली बातमी, कथा अतिशय सहजपणे आपण पुढे फॉरवर्ड करतो, आपण पसरवतो. त्याच्यावर कुठलीही शहानिशा आपण करत नाही, आपण त्याच्यावर कुठलाही विचार करत नाही, आपला त्याच्यामागचा कुठलाही अभ्यास नसतो. आणि असं असताना या कथेसारखी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते कागदाचे तुकडे वाऱ्याने इतरत्र पसरलेले, कधीही वापस आणता येत नाहीत. त्यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून सोशल मीडियावरचे किंवा इतरही कुठून आपल्या माध्यमातून आलेले आपल्याला जे काही मेसेजेस असतात, पोस्ट असतात, माहिती असते, आपली खात्री असल्याशिवाय, आपली शहानिशा आपण पूर्ण केल्याशिवाय, आपला त्याच्यावर काहीतरी विशिष्ट अभ्यास असल्याशिवाय कृपया त्या पुढे जशाच्या तशा फॉरवर्ड करू नका. हाच एक छोटासा संदेश या आमच्या स्टोरी शायरीच्या या माध्यमातून मला द्यायचा होता. आपण याआधीचे आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण जरूर बघा. रोज संध्याकाळी 7 वाजता मी आपल्यासाठी अशीच एक छोटीशी नवीन बोधकथा घेऊन येणार आहे, येत आहे. तर आपण नक्की बघा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रोजप्रमाणे आजही 7 वाजता मी एक बोधकथा घेऊन आपल्यासाठी येत आहे. आजच्या कथेमध्ये एक कॉलेजचा युवक, त्याचं कॉलेजचं लेक्चर सुरू आहे, तास सुरू आहे, तो खूप खिन्न उदासीन अवस्थेत वर्गामध्ये बसलेला आहे. शिक्षकांना थोड्या वेळाने लक्षात येतं की हा मुलगा खूप उदास आहे, खूप खिन्न आहे. ते त्याला विचारतात काय झालं. सुरुवातीला तो काही उत्तर देत नाही, पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की खरोखरच तो आज खूप जास्त उदासीन आहे, तर ते त्याला विश्वासात घेऊन थोडं जवळ येऊन विचारतात की बाळा काय झालं. त्यावेळेला तो सांगतो की सर, मी खूप विवंचनेत आहे, मी खूप दुःखामध्ये आहे. मला असं वाटतं की या जगाला माझी अजिबात किंमत नाही. माझा लहान भाऊ हा सुद्धा कमवत आहे, मी अजून काही कमवत नाही. माझे कॉलेजमधले मार्क्स यथातथाच आहेत, मी कसाबसा पास होतो. मला या जगामध्ये माझी अजिबात किंमत नाही असं मला वाटतं. शिक्षक त्याच्याकडे बघतात, सगळ्या वर्गाकडे बघतात, ते म्हणतात ठीक आहे. ते खिशातनं 50 रुपयाची नोट काढतात, सगळ्या वर्गाला दाखवतात. ते म्हणतात मित्रांनो हे काय आहे. मुलं सांगतात हे 50 रुपयाची नोट आहे. तुम्हाला किती जणांना 50 रुपयाची नोट हवी. प्रत्येकजण हात वर करतो, हा मुलगाही हात वर करतो. ते म्हणतात ठीक आहे मी देईल. पण त्याआधी ते ती नोट हातामध्ये घेतात, त्याला चुरगळतात आणि ते पुन्हा एकदा दाखवतात. मित्रांनो, आता आपल्यापैकी किती जणांना ही नोट हवी आहे. पुन्हा प्रत्येकजण हात वर करतो, तो मुलगाही हात वर करतो. नंतर ते त्या नोटेला, चुरगळलेल्या नोटेला जमिनीवर टाकतात, धुळीत टाकतात, पायाने त्याला चुरगळतात, उचलतात, पुन्हा एकदा दाखवतात. आता ही नोट किती जणांना हवी आहे. पुन्हा प्रत्येकजण हात वर करतो, तो मुलगाही हात वर करतो. त्यानंतर ते म्हणतात की जर आता मी ही नोट फाडून टाकली तर ती किती जणांना हवी असेल. यावेळेला कोणी हात वर करत नाही, तो मुलगाही हात वर करत नाही.
शिक्षक म्हणतात, मित्रांनो या नोटीची किंमत 50 रुपये आहे. ती नोट आहे तेव्हाही 50 रुपये आहे, ती चुरगळली तेव्हाही 50 रुपये आहे. जेव्हा मी ती जमिनीवर धुळीत चुरगळली त्यावेळेलासुद्धा तिची नोट तिची किंमत 50 रुपयेच राहिली, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना ती हवी होती. पण जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की ती नोट जर मी फाडून टाकली तर काय, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे त्या नोटीची किंमत आता 0 होणार आहे, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ती नोट घ्यायला नाही म्हटलं. तसंच आपल्या व्यक्तिमत्वाचं आहे, आपल्या आतमध्ये असलेल्या गुणांचं आहे. जोपर्यंत हे गुण, हे व्यक्तिमत्व, हा आत्मविश्वास तुम्ही पूर्णतः तुमच्यातनं काढून टाकत नाही, तोपर्यंत ते गुण, ते व्यक्तिमत्व, ते आत्मविश्वास जगापुढे जर आलेले नसतील किंवा आलेले असतील आणि कमी प्रमाणात आलेले असतील, तरीसुद्धा त्याची किंमत ही तेवढीच राहते. त्या चुरगळलेल्या नोटेसारखं, जरी ती नोट चुरगळलेली आहे, जरी ती नोट धुळीनी माखलेली आहे, त्याची जशी किंमत 50 रुपयेच राहिली, तशी आपल्या आतमध्ये असणाऱ्या सद्गुणांची, आपल्या आत्मविश्वासाची, आपल्या कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, त्याची, आपल्या व्यक्तिमत्वाची किंमत ही तेवढीच असते. जरी तुम्ही आजपर्यंत तिला बाहेर काढू शकला नसलात, जगाला ते दिसलं नसलं तरीसुद्धा, पण जर ती तुमच्या आतमधनं तुम्ही तुमच्यातला आत्मविश्वास घालवलात, तुमच्या आतमधलं व्यक्तिमत्व तुम्ही घालवलं, तुमच्या आतमधले गुण तुम्ही टाकून दिलेत, तर मात्र तुमची किंमत त्या फाटलेल्या नोटेसारखी 0 रुपये होऊन जाते. मित्रांनो, आजची ही बोधकथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. रोज मी आपल्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन 7 वाजता येणार आहे. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढची आमची बोधकथा येईस्तोवर आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बोधकथा रोज 7 वाजता या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण जी कथा घेणार आहोत, त्या कथेमध्ये एक अतिशय कंजूष माणूस असतो. तो त्याचे सर्व पैसे, धन अतिशय मोजून मापून खूप विचार करून खर्च करत असतो. एक दिवस एका मोठ्या व्यवहारामध्ये त्याला खूप सोन्याचे नाणे मिळतात, आणि हे नाणे कुठे ठेवायचे हा त्याला फार मोठा प्रश्न पडतो. हे नाणे आपल्या घरात सुरक्षित नाहीत असं वाटल्यामुळे तो त्याच्या बागेमध्ये त्याला पुरून ठेवतो. रोज सकाळी जाऊन बाग उकरून तो ते नाणे मोजतो, सगळे व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करतो, आणि पुन्हा त्याच्यावर जमिनीवर माती टाकून तो ते खड्डा तो बुजवत असतो. तो हे रोज करत असल्यामुळे एक दिवस एका चोराच्या हे लक्षात येतं, आणि इतका कंजूष माणूस जेव्हा रोज इतकी मेहनत घेतो, रोज उकरतो, रोज काहीतरी मोजतो, याचा अर्थ ते काहीतरी महत्त्वाचं आहे, काहीतरी सोनं असेल, नाणं असेल याची त्याला कल्पना येते, आणि एका रात्री तो बाग उकरून ते सगळं धन तिथून गायब करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हा आपला कंजूष माणूस तिथे जातो आणि ते सगळं उकरलेलं बघतो, त्याला सोन्याची नाणी तिथे दिसत नाहीत, तो खूप दुःखी होतो, उदास होतो, चिडतो, मोठमोठ्याने ओरडायला लागतो, आक्रस्थळीपणा करायला लागतो. ते ऐकून आजूबाजूचे लोक गोळा होतात, त्याला विचारतात मला काय झालं. तेव्हा तो सांगतो की अहो, माझे खूप सोन्याचे नाणे मी या ठिकाणी पुरून ठेवलेले होते, ते आता इथे नाही आहेत, कोणीतरी चोरांनी ते चोरून नेले. ते ऐकल्यानंतर हसायला लागतात लोक. ते म्हणतात अहो, तुमचं घर एवढं मोठं आहे, घरामध्ये तिजोऱ्या आहेत, तिथेच ठेवायचं सोडून तुम्ही इथे का बरं आणून पुरलं, आणि घरामध्ये असलं तर केव्हाही आपल्याला ते वापरता येतं, काही विकत घ्यायचं असेल तर घेता येतं. तो म्हणतो विकत? आजपर्यंत मी कुठलंही सोन्याचं नाणं काही विकत घेण्यासाठी वापरलेलं नाही. ते ऐकून त्यातला एक जण एक दगड घेतो, त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि त्यांना म्हणतो मालक, आता याच्यावर माती पुरा, आणि असं समजा की तुमचं सोन्याचे जे काही नाणे होते ते त्या खड्ड्यामध्ये सुरक्षित आहेत. तो म्हणतो असं कसं? त्यावर तो म्हणतो तुम्ही तुमच्या धनाचा काहीच जर वापर करत नव्हते, तुम्ही पुढे चालून त्याचा वापर करणार नव्हते, तर ते धन
तुम्हाला ह्या दगडासारखं अतिशय मातीमोल आहे. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा, हा एक छोटासा प्रसंग. याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट एकच आहे की जसं धनाचा सदुपयोग हा योग्य पद्धतीने व्हायलाच हवा, त्याच पद्धतीने आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं धन, आपल्याकडे असलेल्या माहितीचं धन, आपल्याकडे असलेल्या कलेचं धन हे आपण निवड आपल्यापर्यंत ठेवलं, त्याचा जर वापर कधी केला नाही तर त्याची किंमतसुद्धा ही या सोन्याच्या नाण्यांसारखी किंवा या दगडासारखी मातीमोल असते. आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा 7 वाजता संध्याकाळी एक नवीन बोधकथेसह येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बोधकथा रोज 7 वाजता या आपल्या कार्यक्रमामध्ये आज एक नवीन बोधकथा घेऊन मी आपल्यासाठी हजर झालेलो आहे. मित्रांनो, एकदा एक साधू एका राज्यातनं चाललेले असतात. ते ज्या राज्यातनं चाललेले असतात ते राज्य ते सगळ्यात एका श्रीमंत राज्यांपैकी एक असतं आणि तो राजा असतो, तो अतिशय शूर पराक्रमी असा राजा असतो. त्या राज्यातनं जात असताना त्या राज्याच्या एका मुख्य रस्त्यावर त्यांना एक सोन्याचं नाणं सापडतं. ते स्वतः साधू असल्यामुळे त्यांना त्या नाण्याचा काही उपयोग नसतो. ते विचार करतात की हे नाणं या राज्यात जो कोणी गरजू असेल त्याच्याकडे मी ते देऊन टाकेल. त्यानंतर 2 दिवस ते त्या राज्यात असतात. ते अनेक ठिकाणी जातात पण त्यांना कुठेही ते नाणं ते देतील असा गरजू माणूस त्यांना सापडत नाही. ते खूप शोधतात, कोणी भीक मागतंय का, कोणाला काही गरज वाटते का, कोणी उपाशी आहे का, पण त्यांना तसं कोणीच राज्यात दिसत नाही. त्या दिवशी ते त्या राज्याच्या बाहेर जाणार असतात. ते एका मंदिराच्या झाडाखाली ते झोपतात. अतिशय पहाटे सकाळी सकाळी राजा एक त्याचं मोठं सैन्य घेऊन त्या रस्त्यावरनं जात असतो. ते त्या साधूला बघतात. तो राजा खाली उतरतो, सगळ्या सैन्याला थांबवतो आणि साधूचं दर्शन घेण्यासाठी म्हणून ते त्यांच्याकडे येतात. राजा साधूला म्हणतो, साधू महाराज, मी आज एका मोठ्या लढाईवर चाललेलो आहे. मला शेजारच्या राज्यावर आक्रमण करून माझ्या राज्याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे. बरं झालं तुम्ही आज गावाच्या वेशीपाशी मला मिळालात. तुमचं दर्शन मी घेऊन आज निघणार. याचा अर्थ मी ते नक्कीच राज्य माझ्या राज्याला आता जुळून घेणार. साधू महाराज हे सगळं ऐकतात. त्यांच्याजवळ असलेलं ते सोन्याचं नाणं ते त्या राजाला देतात. राजा त्या नाण्याकडे बघतो, त्याला त्याचा अर्थ समजत नाही. त्याला मनाशी कुठेतरी राग येतो की आज मी एवढा मोठा राजा आणि हे साधू महाराज मला सोन्याचं नाणं देत आहेत. तो साधू महाराजांना विचारतो की महाराज, मला याचा अर्थ सांगाल का, मला तुम्ही हे नाणं का दिलं? तेव्हा साधू त्याला म्हणतात की हे राजा, मला हे नाणं तुझ्याच एका मुख्य रस्त्यावर सापडलं होतं आणि मी असं ठरवलं होतं की मला तर याची गरज नाही, तर मी एका कुठल्या तरी एखाद्या गरजू व्यक्तीला तुझ्या राज्यातल्या मी ते देऊन जाणार. मी 2 दिवसापासून बघतोय तू तुझ्या प्रजेला इतकं छान ठेवलेलं आहेस, इतकी सुबत्ता त्यांना दिलेली आहेस की मला हे नाणं ज्याला लागेल असा कोणीही गरजू माणूस मला तुझ्या राज्यात दिसला नाही, त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण मला असं वाटतं तुझ्या राज्यात जर सगळ्यात गरजू कोणी असशील तर तू आहेस, म्हणून मी हे नाणं तुला देतो आहे. राजा चक्रावतो, तो म्हणतात महाराज मी गरजू कसा काय? तेव्हा महाराज म्हणतात, साधू महाराज म्हणतात, हे राजा, तुझ्याकडे आज एवढी मोठी संपत्ती आहे, एवढं मोठं राज्य आहे, एवढी चांगली प्रजा आहे, तरीसुद्धा तू शेजारच्या राज्यावर आक्रमण करायला निघालायस कारण तुला तुझं राज्य वाढवायचं आहे. यावर राजा जे काही समजायचं ते समजतो आणि खजील होतो. तो महाराजांच्या पाया पडतो आणि ते राज्य जे शेजारचं राज्य घ्यायला तो निघालेला असतो ती मोहीम तो रद्द करतो. मित्रांनो, या कथेपासून जर काही बोध घेण्यासारखा जर असेल तर तो हा आहे
की माणसामध्ये महत्वाकांक्षा असणं, त्याला इच्छा असणं हे त्याचं माणूस असल्याचं लक्षण आहे, तो त्याचा स्वभाव आहे. परंतु त्याचबरोबर महत्वाकांक्षेपोटी कुठलीही गोष्ट करताना, कुठल्याही ईर्ष्या बाळगताना आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी वृत्ती न ठेवणं हा त्या माणसाचा दोष आहे. थोडक्यात, आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून काही नवीन अपेक्षा, इच्छा, आकांक्षा ठेवणं आणि या दोन्ही गोष्टींचा समतोल ठेवणं हे एका समाधानी माणसाचं लक्षण आहे. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर आपण याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा 7 वाजता मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजतामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज जी आपण बोधकथा घेणार आहोत ती अतिशय संक्षिप्त आहे. एका गावामध्ये एक आंधळा व्यक्ती राहत असतो. तो रोज गावातनं जाता येता अंधाराच्या वेळेला हातामध्ये एक दिवा घेऊन जात असतो किंवा लॅम्प घेऊन जात असतो. गावातल्या लोकांना याची कल्पना असते. एक दिवस काही बाहेरगावचे तरुण मुलं त्या गावामध्ये आलेले असतात आणि ते या माणसाला, आंधळ्या माणसाला हातामध्ये दिवा घेऊन जाताना बघतात. त्यांना फार आश्चर्य वाटतं, त्यांना मजाही वाटते की आंधळा माणूस आहे, त्याला दिव्याची गरज काय. ते त्याची खिल्ली उडवायला सुरुवात करतात, ते हसी मजाक करायला सुरुवात करतात, त्याला काही टोमणे मारायला सुरुवात करतात. त्यांचं असं हे हास्यसंवाद चालू असताना तो आंधळा माणूस थांबतो, त्यांच्याकडे बघतो, दिवा समोर करतो आणि त्यांना उद्देशून म्हणतो, मित्रांनो हा जो दिवा आहे हा मी आंधळा आहे तरी वापरतो. हो वापरतो, मला त्याची तर गरज नाही, पण ती गरज आहे ती तुमच्यासारख्या डोळस माणसांना ज्यांना दृष्टी आहे त्यांच्यासाठी मी हा दिवा वापरतो. कारण मला तर दिसत नाही आहे पण तुम्हाला दिसतं आहे, आणि मी जर हा दिवा समोर धरला नाही तर केव्हा तुम्ही येऊन मला उडवून न्याल याचा भरोसा नाही, त्यामुळे तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी हा दिवा वापरतो आहे. हे ऐकल्यानंतर ती मुलं फार खजील होतात, त्याची क्षमा मागतात. हा एक छोटासा प्रसंग, याच्यातनं जर काही आपल्याला बोध घ्यायचा असेल तो हा आहे की कुठल्याही व्यक्तीविषयी, त्याच्या स्वभावाविषयी, त्याच्या परिस्थितीविषयी अंदाज व्यक्त करताना किंवा अनुमान बांधताना घाईघाईने बांधण्यात काही अर्थ नाही. आपलं जोपर्यंत काही विचार त्याविषयी केलेला नाही, काही तर्क आपण बांधलेले नाहीत, काही माहिती आपल्याला त्या व्यक्तीविषयी नाही, तोपर्यंत आपण त्याच्या परिस्थितीविषयी, स्वभावाविषयी आपण कुठलेही तर्क बांधण्यामध्ये काही अर्थ नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका संक्षिप्त बोधकथेसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजता या आमच्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजची जी बोधकथा आहे ती एका लहान मुलाची आणि त्याच्या वडिलांची. हे दोघं फिरायला जातात पहाडामध्ये एका जंगलात. तिथे फिरता फिरता त्या मुलाचा अचानकच पाय घसरतो आणि तो थोडासा अंतर असा घसरत जातो, त्याला थोडंसं खरचटतं आणि पडता पडता तो आई ग असं जोरात ओरडतो. तो ओरडल्या ओरडल्या समोरून कोणीतरी आई ग असं पुन्हा त्याला प्रतिसाद देतं. मुलगा इकडे तिकडे बघतो, त्याला कोणी दिसत नाही. त्याला खूप आश्चर्य वाटतं, तो जोराने ओरडतो, कोण आहे रे? ते म्हटल्या म्हटल्या पुन्हा कोणीतरी कोण आहे रे असं त्याला उत्तर देतं. आता तो थोडासा घाबरतो सुद्धा. तोपर्यंत त्याचे वडील त्याच्यापर्यंत येतात, त्याला बघतात काही लागलं आहे का, त्याला उठवतात. तो म्हणतो, बाबा इथे काहीतरी कोणीतरी आहे,
कोणीतरी एक उद्धट मुलगा आजूबाजूला आहे, मी आई ग म्हटलं तर तो आई ग म्हटला, मी कोणे म्हणतो तर तो आई कोणे म्हणतोय. वडिलांना लक्षात येतं काय आहे ते, तो त्यांच्यासमोर पुन्हा एकदा जोरात ओरडतो, कोण आहे पटकन बाहेर आहे. पुन्हा समोरून आवाज येतो, कोण आहे पटकन बाहेर आहे. मुलगा आता चिडतो, तो म्हणतो बघा बाबा कसा उद्धट मुलगा आहे, मला उलट उत्तरं करतोय. वडील त्याच्याकडे बघतात, हसतात. त्या म्हणतात ठीक आहे, आता मी त्याच्याशी बोलतो. मग ते ओरडतात, कसा आहेस बाळा. मग समोरून आवाज येतो, कसा आहेस बाळा. वडील पुन्हा एक पुन्हा जोराने ओरडतात, तुझा आवाज ऐकून आम्हाला खूप छान वाटलं, धन्यवाद. समोरून पुन्हा आवाज येतो, तुझा आवाज ऐकून खूप छान वाटलं, धन्यवाद. मुलाला खूप गंमत वाटते, तो म्हणतो बाबा इतका वेळ मी त्याच्याशी ओरडून बोलत होतो, तो माझ्याशी ओरडून बोलत होता, आता तुम्ही त्याच्याशी चांगलं बोलताय तर तो तुमच्याशी चांगलं बोलतोय, असं कसं. मग वडील त्याला समजून सांगतात की बाळा हे जे काही चाललेलं आहे त्याला प्रतिध्वनी किंवा इको असं म्हणतात. ते त्याचा वैज्ञानिक जो काही दृष्टिकोन आहे तो त्याला समजून सांगतात आणि त्याला हेही सांगतात की बाळा आयुष्य हे असंच आहे, आपण जसं वागतो जसं बोलतो तसं जग आपल्याशी वागतं, जग आपल्याशी बोलतं. आपला व्यवहार जगाशी कसा आहे तसं जग आपल्याशी व्यवहार करतं. आणि समजा काही कारणास्तव आपल्याला असं वाटत असेल की मी माझ्याशी एक कोणी चांगला बोलत नाही आहे किंवा कोणाचं तरी वागणूक माझ्याविषयी चांगली नाही आहे, कोणाचं तरी बोलणं माझ्याविषयी चांगलं नाही आहे, तर आपण पहिल्यांदा तर हे तपासलं पाहिजे की तो जो काही आपल्याशी वागतो आहे ते आपल्याच काही वागण्याचा प्रतिध्वनी तर नाही आहे ना, इको तर नाही आहे ना, हे आपल्याला बघायला पाहिजे. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत संध्याकाळी 7 वाजता एक नवीन बोधकथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजता या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजची जी आपली कथा आहे ती एका लहान मुलाची. 10-12 वर्षाचा हा मुलगा खूप चिडका असतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला खूप राग येत असतो. राग आल्यानंतर तो सगळ्यांना अदवा तद्वा बोलत असतो. एक दिवस त्याचे वडील एक विचार करतात आणि एक त्याला एक काम देतात. ते त्याला म्हणतात की यापुढे तुला जेव्हा जेव्हा राग येईल त्यावेळेला तो इतरांवर काढण्याच्या अगोदर हा एक खिळा तू या भिंतीमध्ये ठोकायचा. त्याला ते अनेक खिळे देऊन टाकतात आणि त्याला सांगतात की दरवेळेला तुला राग आला की एक खिळा तू या भिंतीमध्ये ठोकायचास. मुलाला त्याचाही राग येतो. ते म्हणतात आधी जाऊन तू पहिले त्याचा खिळा ठोक. नाईलाजाने का होईना तो खिळा ठोकतो. त्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा राग येतो त्यावेळेला आधी जाऊन तो खिळा ठोकतो आणि मग त्याचा राग जिथे काही व्यक्त करायचा काढायचा तो काढत असतो. हळूहळू त्याच्या असं लक्षात येतं की भिंतीमध्ये खिळे ठोकण्यापेक्षा आपण राग थोडासा जर कंट्रोल केला, रागावर जर आपण थोडंसं नियंत्रण ठेवलं तर ते जास्त सोपं आहे. भिंतीत खिळे ठोकत बसणं हे जास्त मेहनतीचं काम आहे. त्याचा परिणाम असा होतो काही दिवसातच त्याचं रागावरचं नियंत्रण खूप चांगलं होतं. तो वडिलांकडे जातो आणि त्यांना सांगतो की बाबा आता मी माझ्या रागावर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे आणि हे बघा जेव्हा केव्हा मला राग आला तर हे 30 खेळ मी इथे ठोकलेले आहेत, एवढ्या वेळेला मला राग आलेला आहे आणि आता मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवलेलं आहे. वडिलांना आनंद होतो. ते म्हणतात ठीक आहे, आता आपण एक दुसरं काम करूयात. आता जेव्हा जेव्हा तू तुझ्या रागावर नियंत्रण मिळवलेलं आहेस असं तुला वाटतं त्या प्रत्येक क्षणाला हा ठोकलेला खेळा जो आहे तो एक एक तुला काढायचा आहे. त्यानंतरचे काही दिवस तो जो मुलगा असतो तो ते करतो की रागावर नियंत्रण मिळवलं की ते जाऊन पहिला ठोकलेला खेळा काढून घ्यायचा. सगळे खेळ निघाल्यानंतर तो मोठ्या आनंदाने पुन्हा वडिलांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही सांगितलेलं काम मी केलं, मी जेव्हा जेव्हा माझ्या रागावर नियंत्रण मिळवलं तेव्हा ते सगळे खेळ मी आता एक एक करून काढून टाकलेले आहेत. वडील त्या भिंतीकडे बोट दाखवत त्याला म्हणतात हे बघ बाळा,
तुला जेव्हा राग आला तेव्हा तू ते भिंतीक ठोकले, जेव्हा काढलं तेव्हा तू ते खेळ काढून घेतले, जेव्हा राग तुझा कमी झाला किंवा नियंत्रण तुला मिळवता आलं तेव्हा तू ते ठोकलेले खेळ काढून घेतले. पण आता जर तू त्या भिंतीची अवस्था पाहिलीस तर ती न वापरता येण्याजोगी झालेली आहे. आधी आपल्याला त्याला प्लास्टर करावं लागेल आणि मगच ती आपल्याला भिंत वापरता येईल. तसंच जेव्हा जेव्हा तू रागाने कोणाशी बोलत होतास त्यावेळेला त्याच्या मनावर झालेले आघात हे या खेळांनी ठोकलेल्या जे काही त्याला छिद्र पडलेले आहेत त्याच्यासारखे होते. आणि जोपर्यंत तुझ्या चांगल्या वागण्यानी तुझ्या चांगल्या बोलण्यानी तू पुन्हा त्यांना जिंकत नाहीस तोपर्यंत ते तुला आपलं स्वप्न करणार नाहीत. मुलाला काय ते गोष्ट लक्षात येते आणि त्यांनी ज्यांना ज्यांना दुखावलेलं असतं त्यांचं तो हळूहळू आपलं त्यांचं मन वळवतो आणि त्यांना आपलंसं करून घेतो. मित्रांनो, ही एक छोटीशी बोधकथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. कॉमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या 7 वाजता संध्याकाळी पुन्हा एकदा मी आपल्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजची जी कथा आहे ती आहे 2 मित्रांची. हे 2 मित्र असतात, शेजारी शेजारी राहत असतात. एक निवृत्त शिक्षक असतो आणि एक निवृत्त अधिकारी असतो. दोघं एकाच दिवशी एकाच वेळेला रोपवाटिकेमधनं काही रोपं आणतात आणि एकाच वेळेला ती आपापल्या अंगणांमध्ये लावतात. लावल्यानंतर जो शिक्षक असतो, निवृत्त शिक्षक जो असतो, तो रोज थोडं पाणी प्रत्येक रोपाला देत असतो आणि जो निवृत्त अधिकारी असतो तो भरपूर पाणी प्रत्येक रोपाला टाकतो, त्याला खत टाकतो, इतर अजून काही साधनांनी तो त्याची मशागत चांगली करतो. दुसऱ्या बाजूने शिक्षक जो असतो तो मोजकंच पाणी आणि जेवढं गरजेचं आहे तेवढीच मशागत करून तेवढंच खत टाकून ते रोपं वाढवत असतो. हळूहळू रोपं मोठी होतात, काही वर्षांनी ती चांगल्या एका वृक्षांमध्ये परिवर्तित होतात. एक दिवस खूप जोराचं वादळ येतं आणि ते इतकं जोरात वादळ असतं की त्यामध्ये बरंच नुकसान सगळीकडेच होतं. वादळ शमल्यानंतर जेव्हा दोघं आपापल्या अंगणांमध्ये येतात त्यावेळेला निवृत्त शिक्षकाचा जे काही वृक्ष असतो तो जसाच्या तसा असतो, पण जो निवृत्त अधिकाऱ्याचे जे रोपं जे वृक्षात परावर्तित झालेले असतात ते मात्र उन्मळून खाली पडलेले असतात. त्या अधिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटतं. तो आपल्या मित्राला विचारतो की दोस्ता हे झालं कसं, तुलाही माहिती आहे की मी माझ्या रोपांची तुझ्यापेक्षा खूप जास्त चांगली काळजी घेतली होती, माझ्या वृक्षांची मी खूप जास्त चांगली काळजी घेतली होती आणि आज या वादळामध्ये तुझे वृक्ष जसेच्या तसे आहेत पण माझे मात्र गळून खाली पडलेले आहेत, उन्मळून खाली पडलेले आहेत, हे असं का? तेव्हा तो शिक्षक म्हणतो, मित्रा रोपांची काळजी तर मी पण घेतली होती पण मी त्यांची काळजी जेवढी घ्यायची तेवढीच घेतली होती. त्याच्या मुळांना पाणी तेवढंच टाकलं होतं जेवढी त्यांची गरज होती आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही लागत होतं त्या मुळांनी स्वतःहून शोषून घेतलं, त्यांची वाढ त्याप्रमाणे झाली. तू तुझ्या झाडांना जे पाणी टाकलं हे गरजेपेक्षा खूप जास्त होतं, त्याची मुळं पाणी शोधायला इकडे तिकडे कधी गेलेच नाहीत, त्यामुळे जे काही मुळं खोलवर जायला पाहिजे ती त्याची तेवढी गेलेली नाहीत. मित्रांनो, एक छोटीशी ही एक कथा, याच्यामधनं बोध काही जर आपल्याला घ्यायचा असेल तो हा की आपल्या मुलांना वाढवताना त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण त्यांच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. त्यांना काही देण्यापेक्षा त्यांना मार्ग दाखवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असावं. बाकी त्यांचं त्यांना मोठं होऊ द्यावं, त्यांना त्यांच्या बळावर पायावर उभं राहू द्यावं, त्यांना ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पून फिडिंग म्हणतो ते करू नये. मित्रांनो, ही कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला निश्चितच कळवा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7 वाजता.
याच कार्यक्रमामध्ये बोधकथा संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. नमस्कार. स्टोरी शायरीच्या या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बोधकथा रोज 7 वाजता या आपल्या उपक्रमामध्ये आपण एक रोज नवीन बोधकथा आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आणि आजची बोधकथा आहे एका लहान मुलाची. मित्रांनो, एक लहान मुलगा असतो, त्याला कुत्र्याच्या पिल्लांची खूप आवड असते. तो जाता येता रस्त्यावरचे कुत्र्याचे पिल्लं बघतो आणि त्याला असं खूप वाटत असतं की त्याच्या स्वतःकडे, स्वतःच्या घरी एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असावं ज्याच्याशी तो खेळेल, बोलेल, बागडेल. एक दिवस तो त्याच्या घराच्या कोपऱ्यावर एका दुकानाच्या बाहेर कुत्र्याची पिल्लं विकायला आहेत अशी एक पाटी वाजतो. त्याला खूप छान वाटतं, त्याला आनंद होतो. शाळेतनं आल्यावर तो लगेचच त्या दुकानदाराकडे जातो. दुकानदाराला विचारतो, काका मला कुत्र्याचं पिल्लू घ्यायचं आहे. एवढ्याशा लहान मुलाकडे बघून तो मालक म्हणतो, जरूर, पण पैसे आणलेस का तू? तो म्हणतो, हो, कितीला मिळतील? तो म्हणतो, माझ्याकडे खूप पिल्लं आहेत, 500 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या जातीची पिल्लं माझ्याकडे आहेत, तुला कुठलं पाहिजे? मुलगा आपल्या खिशात हात घालतो, त्यांनी जमवलेले नाणे त्याच्याकडे असतात, एक एक रुपया तो त्याच्या टेबलावर ठेवतो, ते सगळे मिळून मोजून 15 रुपये भरतात. दुकानदार त्याच्याकडे बघून हसतो. तो म्हणतो, बाळा, इतक्या कमी किमतीत तुला कुठलंच कुत्र्याचं पिल्लू मिळणार नाही. तो मुलगा क्षणभर त्या मालकाकडे बघतो, म्हणतो, काका, हरकत नाही, मला आज कुत्र्याचं पिल्लू फक्त बघायला मिळेल का एवढ्या पैशामध्ये? मालक त्याच्याकडे स्मितहास्य करतो, बघतो, त्याला खूप मजा वाटते. तो म्हणतो, बाळा, ठीक आहे, हरकत नाही, पैसे राहू दे, मी तुला असेच कुत्र्याचे पिल्लं दाखवतो. तो त्याच्या मुलाला पिल्लं बाहेर आणायला सांगतो. पिल्लं पळत बाहेर येतात. मुलगा इतका आनंदित होऊन त्यांच्याकडे बघायला लागतो, टाळ्या पिटायला लागतो, ओरडायला लागतो, आनंदाने बागडायला लागतो. त्याला खूप आनंद होतो एवढे पिल्लं एका ठिकाणी एका वेळेला बघून. त्याच वेळेला त्याचं लक्ष एका अशा पिल्लाकडे जातं जे कसं बसं चालत लंगडत त्या सगळ्या पिल्लांच्या मागून येत असतं. बाकी सगळ्या पिल्लांकडे त्याचं दुर्लक्ष होतो. तो एका पिल्लाकडे एकटक बघतो आणि मोठ्या कुतूहलाने त्या दुकानदाराला विचारतो, काका, या पिल्लाला काय झालं आहे, तो इतका लंगडतो का आहे? तो म्हणतो, बाळा, याला जन्मजात हा दोन्ही मागच्या दोन्ही पायांनी अधू आहे आणि डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की त्याला त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच चालता येणार नाही. मुलगा एका क्षणाचाही विलंब न लावता त्या दुकानदाराला म्हणतो, काका, मला हेच कुत्र्याचं पिल्लू विकत घ्यायचं आहे, कितीला देणार? दुकानदाराला मोठं आश्चर्य वाटतं. तो त्या मुलाकडे कुतूहलाने पुन्हा बघतो. तो म्हणतो, बाळा, हे पिल्लू माझ्या दृष्टीने अतिशय निरुपयोगी आहे, हे माझ्याकडनं कधीच विकलं जाणार नाही आहे, मी तुला ते असंच देऊन टाकतो. मुलगा रोखून एकटक त्या दुकानदाराकडे बघतो. त्याच्या नजरेत, त्याच्या आवाजामध्ये आता थोडीशी जरब आलेली असते. तो म्हणतो, काका, मला ते फुकट घ्यायचं नाही, जगाला त्याची किंमत नसेल, तुमच्या दृष्टीने त्याची किंमत नसेल, पण मला त्याची किंमत आहे. दुकानदार चपावतो एवढ्याशा लहान मुलाचे तोंडी हे वाक्य ऐकून. तो आश्चर्यचकित होतो, त्याचं कुतूहल अजून वाढतं. तो म्हणतो, बाळा, ठीक आहे, तू मला पैसे दे, पण मला हे सांग की तू जर हे पिल्लू खेळण्यासाठी नेत आहेस, तुझ्यासोबत पळण्यासाठी बागडण्यासाठी नेत आहेस, तर या लंगड्या पिल्लाचा तुला उपयोग काय? ते ना तुझ्याशी खेळू शकणार आहे, तुझ्यासोबत बागडू शकणार आहे, तुझ्यासोबत बागेत पळू शकणार आहे. मुलगा पुन्हा एकदा दुकानदाराकडे बघतो. काउंटरच्या थोडासा असा बाहेर येतो. त्याची एक पायाचा एक जी काही पॅन्ट असते ती वर करतो. ते पाहून
दुकानदार थक्क होऊन त्याच्याकडे बघत राहतो, कारण त्या मुलाचा सुद्धा एक पाय अधू असतो आणि त्यांनी कृत्रिम पाय लावलेला असतो. दुकानदाराला काय बोलावं समजत नाही. त्यावेळेला मुलगा म्हणतो, काका तुम्ही याच्यासारखं चांगलं पिल्लू बाजारात कितीला विकलं असतं? तो म्हणतो, बेटा 1000 रुपयाला. तो म्हणतो, ठीक आहे, हे आज माझे 15 रुपये तुम्ही ठेवून घ्या, यानंतरचे तुमचे सगळे पैसे मी माझ्याकडे जसे जमतील तसे तुम्हाला नक्कीच देणार, आणि हे मी पिल्लू आज घेऊन जाऊ शकतो का? दुकानदार अर्थातच तयार होतो. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलेलं असतं. त्याला क्षणभर काय बोलावं समजत नाही. मित्रांनो, तो त्याला म्हणतो, बाळा माझी इच्छा आहे की तू माझ्याकडनं हे पिल्लू तसंच घेऊन जावंस, मी त्याचे पैसे घेऊ शकत नाही. त्यावेळेला तो मुलगा पुन्हा एकदा त्या दुकानदाराला म्हणतो, काका तो काय आहे हे त्याला माहिती आहे, तसं मलाही माहिती आहे. मी काय आहे हे जगाला माहिती नाही, पण ते त्याला निश्चितच समजू शकेल. तर मी त्याला खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, आमच्याच माझ्यासोबत पळण्यासाठी घेऊन जात नाही आहे. तर ती एक व्यक्ती अशी राहील जी जगात मला समजू शकेल, आणि मी एक व्यक्ती असा राहील जी जगात त्याला समजू शकेल. मित्रांनो, ही एक अतिशय सुंदर अशी बोधकथा माझ्या वाचण्यात आली. मला असं वाटलं आपल्याशी शेअर करावी, म्हणून मी आज ह्या आमच्या उपक्रमामध्ये ही कथा घेऊन आलेलो आहे. आपल्याला ही कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबा, म्हणजे जसाही मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशनद्वारे आपल्याला दिसेल. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमात बोधकथा, संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.